थेट जाणार आहोत परभणीला, जिथे बोलत आहेत उद्धव ठाकरे. आणि तुम्हाला कल्पना आहे की एक दोन दिवसापूर्वी मी पत्रकार परिषद घेतली. कशासाठी घेतली होती? आपलं जे मशाल गीत आहे ऐकलं तुम्ही, त्याच्यामध्ये एक शब्द आहे, जय भवानी जय शिवाजी. जरा एकदा जोरात द्या नारा. आता त्या गाण्यातला हा मोदी शहांचा जो नोकर निवडणूक आयोग आहे, त्याने राजेशजी सांगितलं की जय भवानी शब्द काढा. काढा इथं शब्द. अरे मी तर मोदी आणि शहाना सांगतोय, तुम्हाला तान धरून महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी बोलत उठाबशा काढायला लावल्याशिवाय राहणार नाही. तुमचा आताच महाराष्ट्राबद्दल ठीक आहे, त्याचा आम्ही फडशा पाडू. तुम्हाला उद्धव ठाकरे संपवायचंय ना, बघा प्रयत्न करून. हा उद्धव ठाकरे तुमच्या समोर उभा आहे आणि त्याच्या बरोबर आहे सगळे माझे मर्द मावळे माझ्यासोबत उभे आहेत. पण तुम्ही महाराष्ट्राबद्दलचा राग, अरे आम्ही सुद्धा जय श्रीराम बोलतो, बजरंग बली की जय आम्ही सुद्धा बोलतो. आज तर हनुमान जयंती आहे, पण जय भवानी बद्दल सुद्धा तुमच्या मनामध्ये एवढा द्वेष आणि एवढा आकस काय आहे? याला काय वाटत? दिल्लीमध्ये बसले म्हणजे आपण म्हणू ते म्हणतील तसं सगळं काही देश त्यांचं ऐकेल? ही जिवंत माणसं आहेत, दूरढोर नाही आहेत. आणि अंगावरती आलात, प्रेमाने मिठी मारलीत, तेव्हा आम्ही तुमची साथ दिली होती. पण पाठीत वार केलात तेव्हाही माझी वाघ नखं आता बाहेर आलेली आहेत. हे मध्ये मुनगट्टीवारांसारखी आम्ही काही शोभाजी नाही करत, वाघ नखं परत आणणार. बसा स्वतःची नखं कापत बसा. पण तुम्हाला एक एक विषय कळले पाहिजेत. हा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवरायाचा, साधू संतांचा महाराष्ट्र आहे. शिवरायाचा साधू संतांचा महाराष्ट्र आहे. आणि हा महाराष्ट्र महिलेचा अपमान कधी सहन करत नाही. पण याच सरकारच्या मुनगट्टीवाराने त्यांना काय कोणत्या भाषेत बोलायचं मला कळत नाही, कारण विकृत बुद्धीचा माणूस आहे. बुद्धी भ्रष्ट मी म्हणत नाही, कारण बुद्धीच नाहीये, उघड बोलतोय. त्यांनी त्यांच्या प्रचाराच्या सभेत, मोदीजींच्या सभेत बहीण भावाच्या नात्याबद्दल जे बोलले ते सुसंस्कृत माणसाला खाली मान घालायला लावणार आहे. मोदीजी त्याच्याबद्दल काहीतरी बोला ना, तुमच्या अलीकडे पलीकडे जे बसला आहेत ठीक आहे, तुम्हाला कोणतरी लिहून देतं. आणि तुम्ही उद्धव ठाकरेची शिवसेना म्हणजे ही सगळी बसलेली शिवसेना, ही नकली शिवसेना तुम्ही बोलतात. मग तुमच्या आजूबाजूला जी टिनपाट बसलेली आहेत ते वाटेल ते बोलतायत, महिलांचा अपमान करतायत. हे कितलेच ते मंत्री मराठवाड्यातले बसले त्यांच्या मांडीला मांडी लावून सुप्रिया सुळेला, म्हणजे सुप्रिया सुळेला मी बोलतो कारण मी तिला सुप्रियाताई म्हणतो, अरे तुरे बोलतो. तिला चॅनल समोर शिवी दिली पण मोदी शाह काय बोलायला तयार नाहीत. महिलांचा अपमान झाला तरी केला तरी चालेल, पण आम्हाला तुम्ही मतं द्या. या अशा असंस्कृत माणसांना महाराष्ट्रातले एक सुद्धा मत मिळता कामा नये, अजिबात मिळता कामा नये. आज यांच्याकडे काही बोलायला मुद्दे राहिलेले नाहीयेत, वाटेल त्याच्यावरती बोलतायत, आपल्या घराण्याशाही बद्दल बोलतायत. अरे मी आहेच ना, मला माझ्या आई वडिलांचा अभिमान आहे. मी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माझ्या माचा मी पुत्र आहे. आज मोदींचं नाणं महाराष्ट्रामध्ये चालत नाही, मोदींचा चेहरा महाराष्ट्रामध्ये चालत नाही, म्हणून त्या गद्दारांना आपल्या हिंदू हृदय सम्राटांचा चेहरा दाखवून तुम्हाला फसवून मतं मागण्यासाठी केविलवाणा प्रयत्न करतायत. आमची घराणेशाही 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 पाहिजे की नको ही माझी जनता ठरवेल. पण मोदीजी जेव्हा तुम्ही घराणेशाहीवरती बोलता तेव्हा आम्ही तुमच्या एकाधिकारशाहीवरती बोलतो आणि बोलणारच, कारण तुम्ही सगळेजण टीव्ही बघता ना रे, टीव्हीवरच्या मालिका बघता का? अरे काय मालिका बघता, कामं कधी करता? पण मालिकांमध्ये सुद्धा
त्यांचे हल्ली सीझन असतात नेटफ्लिक्स आणि हॉटस्टारवर काय असतं त्याच्यावरती, बरोबर ना? सीझन एक, सीझन दोन. तसं संपूर्ण देशभरात या भाकड जनता पक्षाची नवीन मालिका सुरू झाली, त्याचा नवीन सीझन आलाय. कोणता? जुमला 3, बरोबर ना? 2014 साली पहिल्यांदा आला जुमला 1, 19 ला आला जुमला 2, आणि पुन्हा 24 ला येतोय जुमला 3. ऍक्टर तोच, खलनायक पण तोच, स्टोरी रायटर तोच, सगळं काही तेच. आणि आता किती वेळा ती मालिका बघायची? पहिल्या 2 भागात आम्हाला सुद्धा वाटलं असेल अरे बरी मालिका दिसते, काहीतरी महाराष्ट्राचं कल्याण होईल. पण 10 वर्ष यांनी पूर्ण महाराष्ट्र नासून टाकला, देश नासून टाकला. बरोबर आहे, जरा एकदा मोठ्याने बोला, एकदा मोठ्याने बोला. दादा काय बोलला ऐकलं का रे तुम्ही? अब की बार भाजपा तडी पार, ही मालिका आता बंद करा, कारण ही मालिका बघून कोणाचं पोट भरलेलं नाहीये. आपल्या डोळ्यात देखत आपला महाराष्ट्र लुटतायत, महाराष्ट्रातले उद्योगधंदे लुटतायत, जे माझ्या आपल्या महाराष्ट्राच्या हक्काचं जप्त करून मला यावेळेला विजय पाहिजे. कारण ही निवडणूक केवळ शिवसेनेची नाहीये, हे निवडणूक तुमच्या आमच्यासाठी संपूर्ण देशासाठी लोकशाही विरुद्ध हुकुमशाहीची ही निवडणूक आहे. तुमचं मत तुम्ही कोणाला देणार, हुकुमशाहीला देणार की लोकशाहीला? नक्की. आणखीन काय बोलण्याची आवश्यकता आहे? मग आपला निर्धार पक्का आहे, सगळं काही बदललेलं नाहीये परभणीत, फक्त एक गोष्ट बदलली. उद्धव ठाकरे यांची परभणीतली सभा, मोठ्या संख्येनं जमलेले कार्यकर्ते समर्थक, आणि उद्धव ठाकरे यांनी सुद्धा खास करून तिकडे अवकाळी, आता पाऊस सुरू झालेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे पावसाळा सुरू असताना पाऊस सुरू असतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उद्धव ठाकरे यांची परभणीतली सभा आपण आता पाहत होतो. तिकडे सध्या अवकाळी पाऊस सुरू झालेला आहे, मात्र पावसात सुद्धा उद्धव ठाकरे यांनी जनतेला, तिथल्या समर्थकांना, उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. भर पावसातली सभा आपल्याला कल्पना आहे, महाराष्ट्रात सध्या पावसातल्या सभेचं एक वेगळंच कौतुक असतं, आश्चर्य असतं. साताऱ्यामध्ये शरद पवारांनी अशाच प्रकारच्या भाषणात, अक्षय मुंडे आपले प्रतिनिधी परभणीहून आपल्यासोबत आहेत. अक्षय, काय सांगाल या सभेबद्दल? प्रतिसाद तर आम्हाला इथे दिसत होता पावसात, आत्ता सुद्धा तिथे सभा चालू आहे, उद्धव ठाकरे बोलणार आहेत परत. नक्कीच, महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारामध्ये परभणी शहरातील स्टेडियम मैदानावर उत्पन्नाच्या सभेचं आयोजन करण्यात आले होते. सभा सुरू झाल्यानंतर परभणीमध्ये पावसाने हजेरी लावली, मात्र लाखोच्या संख्येने या सभेसाठी नागरिक पावसामध्ये देखील उपस्थित होते, त्यामुळे पावसात देखील उद्धव ठाकरे यांच्या सभेला प्रचंड प्रतिसाद पाहावयास मिळाला आहे. या सभेतून उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर मोठ्या प्रमाणात निशाणा साधलेला आहे. नक्कीच, आपण पाहत आहोत हा आता ही सभा कशी झाली आणि कसा प्रतिसाद मिळाला. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.